प्रसिद्ध सिनेनिर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्या बॉडीगार्डनं पोलीस कॉन्स्टेबल बाबूराव पाटील यांच्यावर हल्ला केलाय. मुंबईतल्या जुहूमध्ये गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. जुहूमध्ये फिरोज नाडियाडवालांची स्कॉर्पिओ गाडी डबल पार्किंगमध्ये उभी होती, त्यामुळे ट्रॅफिक जाम झालं होतं. ही गाडी बाजूला घेण्याची सूचना कॉन्स्टेबल बाबूराव पाटील यांनी केली. यावरून नाडियाडवालांचा बॉडीगार्ड समर खान आणि पाटील यांच्यामध्ये वाद झाला. समर खाननं पाटील यांना मारहाण केली, यात पाटील यांच्या मानेला जखम झाली आहे. त्यांचा मोबाईल देखील या हाणामारीत फुटला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय, मात्र अद्यापही समर खानला अटक करण्यात आलेली नाही. केस रजिस्टर्ड आहे अँड वी आर ट्रेसिंग द ऍक्युज्ड. दॅट्स ऑल. 353, 332, 506 Part 2, 427 और MU Act के सेक्शन्स है और गवर्नमेंट प्रॉपर्टी डैमेज किया उसका. Zee 24 तास रहा एक पाऊल पुढे.